नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, VLS ज्ञान एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय पुणे आस्थापनेवरील जे 24 पदांसाठी भरती निघाली त्या संबंधित आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सविस्तर म्हणजे त्याची बेसिक माहिती घेतलेली होती. जसं की मित्रांनो, एकूण पदे किती आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यानंतर वेतन श्रेणी काय दिली जाते, परत काही उमेदवारांना महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिल्या होत्या, ठीक आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला म्हटल्याप्रमाणे व आणि तुम्हाला अर्जाचा नमुनासुद्धा दाखवला होता मित्रांनो. तर आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, आपण आज हा अर्जाचा नमुना म्हणजे अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ते सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता जसे की मित्रांनो, हे सविस्तर पूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे. फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक लिफाफा घ्यायचा मित्रांनो. लिफाफा घेऊन त्यावरती तुमचं ॲड्रेस लिहायचा आणि पोस्ट स्टॅम्प 25 रुपयाचा लावायचा आहे. परत आणखीन एक तुम्हाला लिफाफा घेऊन त्यावरती जिथे आपल्याला हा ॲड्रेस पाठवायचा आहे, सॉरी हा जो लेटर पाठवायचा आहे तो त्यासाठी एक इन्व्हॉल्प घ्यायचा आहे. त्यावरती त्याचा ॲड्रेस टाकून ते तुम्हाला सेंड करायचा आहे. तर मित्रांनो, हे माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सविस्तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही थेरॉटिकली भरतीवेळी परत तुम्ही प्रॅक्टिकली बघितल्यामुळे सविस्तर तुम्ही थेरॉटिकली जे करता ते सविस्तर तुमच्या स्टेप बाय स्टेप लक्षात राहील मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. एखादं एक माहिती जरी चुकी झाली मित्रांनो, तर तुमचं अर्ज तिथून फेटाळण्यात येतं, ठीक आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून त्यावरती ऑल क्लिक करा, म्हणजे भविष्यातील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहजरित्या भेटत जातील मित्रांनो. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता इथे सर्वप्रथम तुमच्याकडे हा अर्जाचा नमुना असेलच. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला याचे प्रिंटआउट काढून घ्यायचे. सर्वप्रथम तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या. प्रिंटआउट काढून घेतल्याच्या नंतर मित्रांनो, आता इथे पहिला जो इथे ऑप्शन आहे नोंदणी क्रमांक कार्यालयाने उपयोगाकरिता, या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही. ते तुम्हाला ब्लँक सोडायचं आहे, कारण हे ऑफिशियल यूजसाठी आहे, हे आपल्या कामासाठी नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला खाली बघायचं आहे. आता हे संपल्याच्या नंतर इथे एक नंबरला जे आहे ते अर्जदाराचे नाव. आता जसे की मित्रांनो मी तुम्हाला दाखवत आहे, इथे तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव पहिलं नाव टाकायचं आहे. याने जे सिक्वेन्स दिलेला आहे त्या पद्धतीने प्रथम तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव किंवा आईचे नाव, त्यानंतर तुमचं आडनाव टाकायचं आहे. सेम त्या सिक्वेन्सनुसार मी माझं फर्स्ट नेम, सेकंड नेम आणि लास्ट नेम टाकलं, जसं की बालाजी माधवराव कदम, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, हा आहे माझा ॲड्रेस ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती, दोन नंबरचं जे आहे संपूर्ण पत्ता पिनकोड क्रमांकासहित. आता इथे मी माझा ॲड्रेस टाकलेला आहे, तुम्ही इथे माझा ॲड्रेस कॉपी करू नका, तुम्ही तुमचा ॲड्रेस टाका मित्रांनो. मी फक्त तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवत आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे पिनकोडमध्ये तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे, ॲड्रेसमध्ये तुम्हाला इथे ॲड्रेस टाकून द्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपण खाली पाहू, इथे तुम्हाला त्यापुढं तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी जर नसेल तर नाही म्हणून करा, किंवा ब्लँक सोडलं तरी चालेल. त्यानंतर सेवा योजना कार्यालय नोंदणी क्रमांक असल्यास, म्हणजे ते जे डिपार्टमेंटल आहे जे ऑलरेडी जॉब करते त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर इथे तुमचं लिंग टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही मेल आहात की फिमेल आहात ते. त्यानंतर इथे त्यानंतर पाच नंबर जे प्रश्न आहे, पाच नंबरचं जे ऑप्शन आहे ते पहा. इथे उमेदवार शासकीय सेवेत असल्यास कार्यालयीन तपशील त्याकरीत आहे, म्हणजे जे शासकीय सेवेमध्ये असेल तर त्यांच्यासाठी उपयोगाचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आता इथे आपल्याला जात आणि आपला प्रवर्ग निवडायचा आहे. सर्वप्रथम तुमची जात लिहा, जसे की मी मराठा ट्रेक टाकलेली आहे. त्यानंतर माझा प्रवर्ग आहे हिंदू मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर माझी जन्मतारीख टाकलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, मी माझी जन्मतारीख टाकलेली आहे 1/1/1999. त्यानंतर 8 नंबरचं जर तुम्ही ते ऑप्शन बघितलं तर इथे तुमची जाहिरात निघालेल्या दिवशी, म्हणजे 31 तारखेला ही जाहिरात निघाली मित्रांनो, 31 मेला, त्या दिवशी तुमचं वय किती होतं, त्यामध्ये वर्ष महिने आणि दिवसामध्ये काउंटिंग करून तुम्हाला टाकायचं आहे. ऑनलाईन हे तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं की एज कॅल्क्युलेटर म्हणून, तरी तुम्हाला हे सहजरित्या पाहायला भेटेल. तुम्ही गुगलवरती सुद्धा मित्रांनो हे सिम्पली सर्च करू शकता. त्यानंतर तुम्हाला 9 नंबरला इथे टाकायचं आहे की तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड. त्यानंतर 10 नंबरचा मित्रांनो, तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का सफाईकार कामाचा, असेल तर हो करा, आणि त्याचा तपशीलसुद्धा तुम्हाला इथे खाली द्यायचा आहे, नसल्यास सिम्पली नाही असे करा. त्यानंतर मित्रांनो, तुमचे एज्युकेशन डिटेल्स द्यायचे आहेत, जसे की इथे या रकान्यामध्ये दिलेले आहेत 11 वरून शैक्षणिक अर्हता. त्याप्रमाणे मी टाकलेलं आहे की फर्स्ट नंबरमध्ये मी 10वी पास आहे. 10वी कुठून कुठल्या शाळेतून झाली किंवा कुठल्या बोर्डातून झाली ते टाकायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण झालेलं वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर टक्केवारी टाकायची मित्रांनो तुमची. त्याचप्रमाणे सेकंडचं ऑप्शन आहे ते 12वी, त्यानंतर कुठल्या शाळेमधून, त्यानंतर कुठल्या कॉलेज किंवा शाळेमधून, त्यानंतर शैक्षणिक वर्ष म्हणजे उत्तीर्ण झालेलं वर्ष आणि टक्केवारी किती पडली ती, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सविस्तर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, 12 नंबरचं जे ऑप्शन आहे की तुम्ही दिव्यांग आहात का, ठीक आहे, फिजिकली हँडिकॅप आहात का, इथं असल्यास हो करा, नसल्यास नाही करा. मी नाही केलेलं आहे. आणि जर असेल तर त्याची टक्केवारी तुम्हाला टाकायचं आणि स्वरूप कुठला ते पण टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, 11 नंबरचं जे ऑप्शन आहे, इथे इतर कामामध्ये विशेष रुची किंवा अनुभव असल्यास त्याचा तपशील, म्हणजे तुमचे कुठले इतर जर तुम्ही कामही केलेले असाल किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये जरी तुम्हाला रुची असेल ते सुद्धा इथे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर 14 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो, उमेदवाराला चारित्र्याचे दाखले दिलेल्या व्यक्तीचे नावे. आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट मित्रांनो, म्हणजे हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. आता मित्र, आता अनेक विद्यार्थी काय करतात, अनेक मित्र काय करतात, माझे सहकारी म्हणा तुम्ही म्हणा, आपल्याला व्यवस्थेची प्रॅक्टिकली माहिती नसते. तर मित्रांनो, इथे कुठल्या पण व्यक्तीचे तुम्हाला फॉर्म भरून द्यायचे नाही आहेत, ठीक आहे.
इथं याच्यामध्ये खाली ते सर्वात शेवटी तुम्हाला दाखवतो इथे चारित्र्याचा त्यांनी एक नमुना दिलेला आहे. हा नमुना बघ, हा ॲड्रेस तुम्हाला झेरॉक्स मारायचा आहे. झेरॉक्स मारून घेतल्याच्यानंतर मी यामध्ये ज्याप्रमाणे भरलेलं आहे ना मित्रांनो, इथे माझं नाव वगैरे, त्यानंतर मी राहतो कुठे, त्यानंतर माझा स्वरूपत्ता टाकलेला आहे, आणि आता यामध्ये किती वर्षापासून ओळखतो हे ती व्यक्ती टाकेल. आता ही व्यक्ती कोणती टाकेल मित्रांनो, समजा तुम्ही जर गावात राहत असाल तर तुम्हाला सरपंच, पोलीस पाटील किंवा जे सदस्य असतात, म्हणजे ज्यांचा ज्यांच्याकडे स्टॅम्प असतो ना मित्रांनो, की या म्हणजे पदसिद्ध अधिकारी आहेत, म्हणजे गावात पंच आहेत, त्यांचा एक त्यांचा एक स्टॅम्प असतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला हा सर्टिफिकेट भरून दिल्याच्यानंतर ते या ठिकाणी त्यांचं पूर्ण पत्ता टाकतात, भ्रमणध्वनी नंबर टाकतात, आणि त्यांचा इथे सील असतो. स्टॅम्प खूप महत्त्वाचा आहे, स्टॅम्प असल्याशिवाय तुमचा तिथे अर्ज मान्य करण्यात येणार नाही. इथे जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला नाही, पण तुम्हाला कंपल्सरी मित्रांनो स्टॅम्प घेणं महत्त्वाचं आहे. स्टॅम्प असेल तर तुमचे 99% चान्सेस असतात की तुमचा अर्ज 100% ॲक्सेप्ट करण्यात येतो, स्वीकारण्यात येतो. जर त्यामध्ये तुम्ही फक्त सिम्पल हे भरून दिलं तर याला काही उपयोग नसतो मित्रांनो. आता हे झालं मित्रांनो चारित्र्य वर्तन प्रमाणपत्राबद्दल. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर मला कमेंट करा, मी लगेचच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन, पण चुकीची माहिती काही भरू नका. आणि यामध्ये मी जे माझा ॲड्रेस किंवा माझा पत्ता टाकेल ते तुम्ही टाकू नका. मी तुम्हाला म्हटलं होतं की ॲड्रेस झेरॉक्स मारा, म्हणजे फक्त मी तुम्हाला जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे ते जाहिरातीमध्ये तुम्हाला शेवटी 3 ते 4 पानं तेवढीपर्यंत मारायचे आहेत, ठीक आहे. मी जे भरले ते तुम्ही भरत बसू नका. त्यानंतर आपण वर होतो सोबत टॉपला. आता इथे मित्रांनो एक मी आपला पॉईंट मिस झाला होता इथे सुरुवातीचा. या ठिकाणी मित्रांनो इथे तुम्हाला फोटो लावायचा, मी एक इमेज लावलेली इथे फोटो लावायचा होता, पण मी इथे एक इमेज लावलेली. आणि यावरती मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे सही करायचे, इथे पण तुमचं नाव आलं पाहिजे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने सही करा मित्रांनो. अर्धी साईन जी तुमची आहे ती इथून सुरुवात झाली पाहिजे, आणि अर्धी साईन तुमची या फोटोवरती आली पाहिजे, ठीक आहे. अर्धी साईन फॉर्मवरती, अर्धी साईन फोटोवरती, अशा पद्धतीने तुमची साईन झाली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो आपण चारित्र्य वर्तन प्रमाणपत्राबद्दल बोलत होतो. एकच मिनिट. हां, आता 14 नंबरच्या पॉईंटला आपण बोलत होतो मागं, या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी मित्रांनो ज्या व्यक्तीने आपलं चारित्र्य वर्तन प्रमाणपत्र दिलेले आहे त्यांनी ज्या सर्वात शेवटी म्हणजे बॉटमला तुम्हाला दाखवलं होतं मी, या ठिकाणी ते त्यांचा पत्ता टाकतील, संपूर्ण त्यांचं नाव, पत्ता टाकलं, त्यांचा मोबाईल नंबर. सेम त्याचप्रकारे आपल्याला इथली ॲज इट इज कॉफी करून मित्रांनो या ठिकाणी त्यांचा प्रमाणपत्राचा त्यांचा पत्ता टाकायचा आहे. म्हणजे 2 व्यक्तींचे घ्यायचे आपल्याला, 1 नंबर आणि 2 नंबर, असे 2 झेरॉक्स मारा. आणि 2 व्यक्तींचे म्हणजे पोलीस पाटील आणि सरपंच यांना तर अधिकार असतोच, पण जर ते गावामध्ये उपलब्ध नसतील तर कुठल्या सदस्यांचा सुद्धा हा घेतला तरी चालतो मित्रांनो. किंवा आपली शाळेचे की हेडमास्टर म्हणा, जे असे नॉन गॅजेटेड किंवा गॅजेटेड ऑफिसर आहेत ना, की ज्यांच्याकडे सील भेटतो म्हणजे स्टॅम्प, त्यांचा घेतला तरी चालतो. म्हणजे भविष्यामध्ये कुठली तुम्हाला अडचण येता कामा नाही. स्टॅम्प असेल तर मित्रांनो 100% चान्स असतात की म्हणजे आपला फॉर्म फेटाळण्यात येत नाही आहे. तुम्हाला मी म्हटलं होतं माझ्या नागपूरला पण भरती निघाली होती, की त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्टॅम्प मारून घेतला नव्हता त्यांचे जे अर्ज मित्रांनो ते ऑलरेडी ते फेटाळण्यात आले होते मित्रांनो. त्याच म्हणतो त्याची चुका करू नका. त्यानंतर आहे 15 नंबरचं ऑप्शन, फौजदारी खटल्यासंबंधीची तपशील. म्हणजे आपल्याला जे आपण ज्यांच्याकडून चारित्र्य वर्तनाचं प्रमाणपत्र घेतलं आहे त्यांच्या विरोधात कुठला खटला किंवा त्यांच्याविरोधात कुठली केस तर चालू नाही, या संबंधीचे आपल्याला माहिती आहे ते भरायची. जर असेल तर या ठिकाणी सविस्तर त्यांची माहिती द्यायची, अनुक्रमांक 1, 2, 3 अशा पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी अर्जदार व नाव सही, आपलं नाव आणि आपली साईन करायची. या ठिकाणी म्हणजे साईन केली नाही आहे, फक्त मी नाव टाकलेलं आहे. त्यानंतर ते दिनांक टाकायची आहे. आता ही सविस्तर माहिती झाल्याच्यानंतर आपल्याला नमुना म्हणजे प्रतिज्ञापत्र बघायचं आहे. आता या ठिकाणी मित्रांनो हे प्रतिज्ञापत्र हे आपल्या कामाचंही भरून घ्या. आवेदक अर्जदार याद्वारे प्रतिज्ञापूर्वक जाहीर करते की सांगतो की मला कधीही अटक झालेली नाही आहे, हे सविस्तर भरून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आता हा जो खालचा रकाना आहे हे, तर हे मित्रांनो जे कर्मचारी आहेत केंद्राचे किंवा राज्याचे त्यांच्याशी संबंधित आहे, तर इथे आपल्याला काही भरायचं नाही आहे. इथे लागू नाही किंवा ब्लँक सोडलं तरी चालतं. त्यानंतर आपण आता या ठिकाणी मित्रांनो इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, आवेदक अर्जदार लागू नाही, पण तुम्हाला इथे जे लागू नाही ते भरायचं आहे. म्हणजे आता तुमचं इथे लग्न वगैरे झालेलं नाही आहे म्हणजे 2005 नंतर, आणि ते स्पष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. इथे त्यांनी ग्राउंड सर्वात शेवटी दिलेलं आहे बघा, या ठिकाणी डॅश करतो मी की टीप, आवेदक अविवाहित असल्यास त्याने वरील प्रतिज्ञापत्रात आवश्यक त्या ठिकाणी लागू नाही असे नमूद करावे. आता मी तुम्हाला इथे दाखवल्यावर की मी इथे काही लागू नाही असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघत आहात, इथे टिक करून दाखवतो मी तुम्हाला की मी आवेदक अर्जदार लागू नाही, किंवा तुम्ही तुमचं नाव सुद्धा टाकलं तरी चालतं, पण खाली या ठिकाणी तुम्हाला दिनांक हे रोजी या ठिकाणी लागू नाही असं केलं तरी चालतं. मी इथे सिम्पल लागू नाही केले कारण मला इथे कुठलाच हा पूर्ण चार्जेस मला लागत नाही कारण मी अनमॅरिड आहे मित्रांनो मी, ठीक आहे. तर आता हे सविस्तर झाल्याच्यानंतर हे चारित्र्य वर्तन प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं होतं की मी याचे 2 प्रती काढायचे, 2 प्रती काढून 2 प्रशस्त व्यक्तीचे तुम्हाला इथे त्यांच्याकडून चारित्र्य वर्तन प्रमाणपत्र घ्यायचं आहे, ठीक आहे. आता मी इथे माझं नाव का टाकलं मित्रांनो, आपलं आपण प्रमाणपत्राची झेरॉक्स मारल्याच्यानंतर इथे आपण फक्त सिम्पल नाव टाकून घ्यायचं, आपलं पत्ता टाकायचं, पण इथून पुढे हे जे वर्षापासून ओळखतो हे जे सर्व माहिती आहे ना ते टाकून देतील, आणि त्यांचं स्थळ दिनांक तेच टाकून घेतील. किंवा आपण टाकलं तरी चालतं, पण दिनांक टाकू नका कारण ते साईन केल्याच्यानंतर ते तिथे दिनांक टाकतील, परत त्यांचा ते पत्ता देतील. म्हणजे असे तुम्हाला 2 चारित्र्य वर्तन प्रमाणपत्र घ्यायचे. तर आता ही सविस्तर माहिती झाली मित्रांनो फॉर्म कसा भरायचा, आणि या संबंधी जर अडचणी असेल तर लगेच कमेंट करा, मी तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा लगेच प्रयत्न करेन तुमच्या कमेंट्सचा, ठीक आहे. आता आपण बघूयात आता इन्व्हेलप, ठीक आहे. त्यासाठी तुमचं डाऊट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला अगोदर इन्व्हेलपवर घेऊन जातो. एकच मिनिट मला शोधू द्या उमेदवारांच्या सूचना. त्यानंतर
आता या ठिकाणी मित्रांनो इथे टिक करून दाखवतो तुम्हाला 5 नंबरचा आपण बघतोय, उमेदवाराने स्वतःचा पूर्ण पत्ता पिनकोडसह भ्रमणध्वनी व ईमेल आय डी असल्यास लिहिलेला व 25 रुपयांचे पोस्टाचे तिकीट चिटकवलेला लिफाफा स्वतःचा पत्ता लिहिलेल्या RPDच्या पोहोच पावतीसह अर्जासोबत सोडावा. आता मित्रांनो हे तुम्हाला इथं थेरोटिकल समजलं नसेल पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली घेऊन जातो, मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला सेम अशा पद्धतीचा एक लिफाफा घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि यावरती मित्रांनो तुम्हाला तुमचं ॲड्रेस टाकायचा इथे, ॲड्रेस टाकून 25 रुपयाचा पोस्टल इथे स्टॅम्प मारून घ्यायचा आहे आणि याला फोल्ड करून तुमच्या मेन लिफाफ्यामध्ये टाकायचा. जो मेन लिफाफा कसा असतो ते तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा हा एक मेन लिफाफा घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरही दाखवतो सेम तशाच प्रकारे. म्हणजे मी जे सुरुवातीला अर्ज केलेला आहे की सफाईगार पदाकरिता अर्ज, म्हणजे आपल्याला याच पद्धतीने म्हणजे मी जे वर लिहिलेलं आहे ना सफाईगार पदाकरिता अर्ज, तसंच तुम्हाला एम्प्टी लिफाफावरती तुमच्या लिहायचं आहे. म्हणजे सुरुवातीला जो घेतला त्यावरती नाही आहे, तुम्हाला 2 लिफाफे घ्यायचे आहेत, एक तुम्हाला या मेन लिफाफमध्ये टाकायचं आहे. म्हणजे तुमचा जो एम्प्टी लिफाफा होता त्यावर तुमचा ॲड्रेस आणि 25 रुपयाचा पोस्ट स्टॅम्प घेतल्यानंतर तुम्हाला तो लिफाफा या लिफाफ्याच्या आत टाकायचा आहे. त्यानंतर आता या लिफाफ्यावरती तुम्हाला आपल्याला कोणाला अर्ज करायचा आहे की बाबा आपण सफाईगार पदाकरता अर्ज करत आहोत आणि प्रतिबंधक जिल्हा न्यायालय पुणे या ठिकाणी आपल्याला अर्ज पाठवायचा आहे, तर आपण कुठल्या पदासाठी अर्ज करतो ते सरळ त्यांनी सांगितलं की सरळ वर मेन्शन करा. त्या पद्धतीने आपण मेन्शन केलं की सफाईगार पदाकरता अर्ज. त्यानंतर प्रबंधक जिल्हा न्यायालय पुणे 41-10-5 हा त्यांचा ॲड्रेस आहे. हे ॲज इट इज टाका मित्रांनो, मी तुम्ही इथे माझ्या मनाचं लिहिलेलं नाही आहे, तर मी सगळी माहिती घेऊन ज्या या पद्धतीने लिहिलेली आहे त्यांनी जाहिरातीमध्ये ज्या पद्धतीने माहिती दिली होती तीच माहिती मी ती घेतलेली आहे आणि 100% बरोबर आहे. हेच तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही चुकणार नाही आहेत. आणि खाली प्रेषक म्हणजे आपलं इथं पत्ता लिहायचं आहे जे की मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे, पण इथे तुम्ही तुमचं व्यवस्थित पत्ता लिहा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही सगळी माहिती झाल्याच्यानंतर तुमचे इथे डॉक्युमेंट जोडायचे आहेत. आता मी इथे माझे 10वी 12वीचा उल्लेख केला होता, तर मी इथे फक्त ते 10वी आणि 12वीचे 2 डॉक्युमेंट जोडेन. पण ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे तशा विद्यार्थ्यांनी काहीच लिहिते तिथे टाकायचं नाही, त्यांनी सिम्पल तिथे ब्लँक करून ॲज इट इज तुमचा फक्त एक लिफाफा, जो की तुम्हाला 2 लिफाफे पाहिजे होते, एक तो लिफाफा आणि त्या लिफाफ्यावरती हा एक लिफाफा, म्हणजे ह्या लिफाफ्यामध्ये तो एम्प्टी लिफाफा तुम्हाला टाकायचा आहे. असे 2 लिफाफे तुम्हाला पाठवायचे पूर्ण अर्ज भरून, ठीक आहे. आता ही सगळी माहिती झाली मित्रांनो. आता जरी मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण माझ्याकडून एखाद्या वेळेस काही पॉईंट मिस झाले असतील तुम्ही ते व्यवस्थित बघा. आणि जर काही तुम्हाला आढळलं, तुम्हाला जर काही अडचणी आल्या किंवा तुम्हाला काही चुकीचं वाटतं तर मला सांगा मित्रांनो, कारण मी पण शेवटी माणूस आहे, थोडंफार काहीतरी चुका होतात, पण माझ्या पद्धतीने सर्व व्यवस्थित बघितलेलं आहे. चुका लक्षात आणून द्या मित्रांनो, मी त्यामध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि लवकरात लवकर सांगा, कारण हा जो अर्ज आहे तुम्हाला 15 तारखेच्या तिथे पोहोचणे गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या चुका 1 ते 2 दिवसामध्ये माझ्या चुका 1 ते 2 दिवसामध्ये सांगा, म्हणजे मी त्यामध्ये इम्प्रूव्ह करून तुम्हाला लगेच त्या कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवेल, ठीक आहे. तर बघा मित्रांनो ही अशी माहिती आहे, व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती, तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांना सुद्धा कळू द्या की अजून कुठल्या फॉर्म कसा भरायचा आहे. तर मित्रांनो चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.